नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंतचा व्हिडिओ सुरू करूयात. जर तुम्ही MIDC पोलीस भरती आणि परिचर पशुसंवर्धन विभाग या परीक्षांची तयारी करत असाल तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ॲपच्या मदतीने तुम्हाला या तीनही परीक्षेसाठी म्हणजे MIDC पोलीस भरती आणि परिचर पशुसंवर्धन विभाग या परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्नसंच सोडवता येणार आहेत. त्या प्रश्नसंचाची मूळ किंमत आहे 250 रुपये. परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलचा कोड वापरला स्पर्धा 40 तर तुम्हाला 40% डिस्काउंट मिळेल. म्हणजे हे ॲप तुम्हाला 149 रुपयाला मिळेल आणि यामध्ये उपलब्ध असलेल्या मॉक टेस्ट किंवा ऑनलाईन टेस्ट सोडवता येतील. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारत सरकारने नुकत्या जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये खालीलपैकी कोणते शहर चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे शहर ठरले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदोर. मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर आता भारत सरकारने नुकत्या जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये किंवा स्वच्छता सर्वेक्षण निर्देशांकामध्ये सलग चौथ्यांदा पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 इंदोर. इंदोर आहे मध्य प्रदेशमध्ये. मॅपमध्ये बघा, हा आहे मध्य प्रदेश. राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत लालजी टंडन आणि मुख्यमंत्री आहेत कमलनाथ. पुढचा प्रश्न, खादी ग्रामोद्योग आयोगाने पटोला साडीच्या उत्पादनास चालना देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या रेशीम प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. खादी ग्रामोद्योग आयोगालाच इंग्लिशमध्ये KVIC खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन असं म्हटलं जातं. भारतीय संसदेच्या खादी व ग्रामोद्योग आयोग अधिनियम 1956 अन्वये या खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना झाली होती आणि ही एक वैधानिक संस्था आहे भारत शासनाची. आणि ही खादी ग्रामोद्योग आयोग ही जी संस्था आहे ही ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योगांची स्थापना व विकास करण्यासाठी योजना तयार करते, त्याचा प्रचार करते, सुविधा व मदत प्रदान करण्यासाठी प्रयत्न करते. हा खादी ग्रामोद्योग आयोग. आणि याच आयोगाने नुकतंच पटोला साडीच्या उत्पन्नास चालना देण्याच्या उद्देशाने गुजरात या राज्यामध्ये पहिला रेशीम प्रक्रिया प्रकल्प उभारलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 गुजरात. गुजरात मॅपमध्ये बघा, हा आहे गुजरात. राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेले मेजर जनरल कासिम सुलेमानी खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इराण. हे जनरल मेजर जनरल कासिम सुलेमानी हे इराणचे प्रमुख जनरल होते आणि यांचं नुकतंच अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये निधन झालेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 इराण. इराण मॅपमध्ये बघा, हा आहे इराण. इराणची राजधानी आहे तेहरान. इराणचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत हसन रहवानी आणि या इराणचं चलन आहे रियाल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संघटना 2020 हे वर्ष परिचारिका व सुईनी वर्ष म्हणून साजरे करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटना. फ्लोरेन्स नाइटिंगल या जगातील पहिल्या आधुनिक नर्स म्हणून ओळखल्या जातात आणि यांची 2021 हे वर्ष जे आहे ते 200वी जयंतीचं वर्ष आहे. आणि याच निमित्तानं आता जागतिक आरोग्य संघटना 2020 हे वर्ष परिचारिका व सुईनी वर्ष म्हणून साजरे करणार आहे. हे साजरे करणार आहे जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य संघटनेलाच इंग्लिशमध्ये WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. हिची स्थापना 7 एप्रिल 1948 या दिवशी झाली असून मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंडला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने 2020 सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इरफान पठाण. इमेज बघा, हा आहे इरफान पठाण, भारताचा क्रिकेटपटू. याने आत्तापर्यंत जवळपास भारतासाठी 29 कसोटी सामने, 120 एकदिवसीय सामने आणि 24 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळलेले आहेत. सोबतच तो पहिल्याच म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला होता. आणि हाच इरफान पठाण आता 2020 या महिन्यापासून सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्त होणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने समुद्रातील प्रवाळी प्रदेशाला वाचविण्यासाठी सनस्क्रीनवर बंदी घातली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पलाऊ.
पलाऊ हा एक प्रशांत महासागरामधला देश आहे आणि या देशाने आता समुद्रातील प्रवाळी प्रदेशाला वाचवण्याच्या उद्देशाने सर्व प्रकारच्या सनस्क्रीनवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पलाऊ. सोबतच ही बंदी जी आहे ती 1 जानेवारी 2020 या दिवसापासून लागू करण्यात आलेली आहे. मॅपमध्ये बघा, हा आहे पलाऊ. पलाऊची राजधानी आहे गेरुलमुट. या पलाऊचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत जॉन्सन टॉरिबियॉन्स आणि पलाऊची करन्सी आहे US डॉलर. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, शेतकरी व मजुरांना 10 रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच अटल कॅन्टीन नावाची योजना सुरू केली आहे. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. हरियाणा या राज्याने आता त्यांच्या राज्यामध्ये शेतकरी व मजुरांना 10 रुपयामध्ये जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अटल कॅन्टीन नावाची योजना सुरू केली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 हरियाणा. हरियाणा मॅपमध्ये बघा, हा आहे हरियाणा. राजधानी आहे चंदीगड. राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, गगनयान मोहिमेसाठी इस्रोने नुकतीच भारतीय हवाई दलातील किती व्यक्तींची निवड केली आहे. ऑप्शन आहेत 2, 4, 8 आणि 12. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.